प्रत्येक माणसाच्या जीवनात कधीतरी एक टर्निंग पॉइंट येतोच आणि त्यातून माणसाचं जीवन बदलून जातं अशा कथानकावर आधारित आणि मीरा वेलणकर दिग्दर्शित बटरफ्लाय हा चित्रपट दोन जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय निर्माती मधुरा वेलणकर प्रदीप वेलणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबद्दलची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली प्रत्येकाचं दैनंदिन आयुष्य ठरलेलं असतं त्या चौकटीतच आपण जीवन जगतो पण एखादी गोष्ट अशी घडते की त्यामुळं संपूर्ण जीवनच बदलून जातं बटरफ्लाय चित्रपट अशाच कथानकावर आधारित आहे चित्रपटातील नायिका मेघाच्या आयुष्यात एक रंजक घटना घडते आणि तिचं आयुष्य उजळून निघतं त्यातून ती फुलपाखरासारखी भरारी घेते तिची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजेच बटरफ्लाय हा चित्रपट दोन जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ज्येष्ठ अभिनेत्री नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला असून या चित्रपटाची निर्मिती अजित भुरे अभिजित साटम मधुरा वेलणकर यांनी केली आहे विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन केले तर कल्याणी पाठारे आदित्य इंगळे यांचं संवाद लेखन आहे निर्माता दिग्दर्शक कलाकार यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत या चित्रपटाची माहिती दिली दरम्यान वैशाली भैसने माडे यांच्या आवाजातील कोरी कोरी झिंग हायग हे गाणंही प्रदर्शित करण्यात आलं या चित्रपटात मधुरा वेलणकर अभिजित साटम महेश मांजरेकर राधा धारणे सोनिया परचुरे प्रदीप वेलणकर यांच्या भूमिका आहेत